नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, अंतर्गत हालचाली। इयत्ता 9वीच्या भूगोलमधील आपण फर्स्ट चॅप्टर नकाशाचे वितरण व वितरणाचे नकाशे हा पाहिलेला आहे। त्यामध्ये आपण टिंब पद्धती, क्षेत्रगणित पद्धती व समगणित पद्धती या तीन पद्धतींचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे। आता मित्रांनो, ज्यांनी कोणी तो पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी काय करतो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथे जाऊन त्यांनी तो पाहावा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। तर आजचा आपला सेकंड चॅप्टर कोणता आहे, अंतर्गत हालचाली। जमिनी अंतर्गत होणाऱ्या हालचाली म्हणजेच भू अंतर्गत भूगर्भात होणाऱ्या हालचालींचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आपण। आता जमिनी अंतर्गत काय होते मित्रांनो, भूकंप येणे, परत आपल्या ज्वालामुखीचा उद्रेक होणे या प्रकारचा। तर आता भूकंप येण्याचे कारण काय मित्रांनो, जमिनी अंतर्गत काय होतं मित्रांनो, असे वलीकरण व्यवस्था आपले त्याचे चालू राहतात आणि खडका खडकामध्ये काय होते, घर्षण होणे, टक्कर बसणे, या टक्करीमुळे काय होते, जमीन अशी खालीपासून हादरत असे वरती येते, म्हणजे ते भूकंप होण्याचे एक कारण झाले। आणि सेकंड कारण काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक। तर भूकंपाचे काय प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह तीन वेव्ह आहेत, त्याचा डिटेलमध्ये आपण नंतर पुढे चालून चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत। तर आता भूकंप येण्याचे कारण काय ते सांगितले मित्रांनो मी तुम्हाला। तर भूकंपात कसं मोजतात, भूकंप सिस्मोमीटर मध्ये, आता भूकंप लहरी मोजण्याचे एक कोणते, रिक्चर, सिस्मोमीटर व रिक्चर हे लक्षात ठेवा। तर आता असाच भूकंप मित्रांनो काही वर्षापूर्वी नेपाळमध्ये झाला होता, तो आपल्याला चॅप्टरमध्ये देण्यात आले, ॲड करण्यात आले, म्हणजे भूकंप काय आहे आणि कशा प्रकारचा होतो तो समजण्यासाठी। तर तो पाहूया मित्रांनो, असाच भूकंप काही वर्षापूर्वी नेपाळमध्ये झाला होता। आता त्याचे केंद्र कोणते होते, लामजुंग। आता दोन धक्के बसले होते मित्रांनो, दोन धक्के, त्यांना किती 7.9 रिश्टर स्केल व 6.6 स्केल इतका, म्हणजे मोठ्या प्रमाणात भूकंप झाला होता मित्रांनो। आणि या भूकंपामुळे काय झालं मित्रांनो, तिथे जीवित व वित्तहानी दोन्ही प्रकारची अशी हानी झाली, आर्थिक हानी म्हणा, जीवितहानी म्हणा, वित्तहानी, लोक सुद्धा खूप मृत्युमुखी पडले होते जीवितहानी म्हणजे। आता तिथे सुमारे 1500 आता कमी आकडा नाही मित्रांनो, 1500 पेक्षाही जास्त लोक हे मृत्युमुखी पडले होते। आणि सरकारने जाहीर काय केलं, 1500 लोक हे मृत्युमुखी पडले असून आणखी त्याचा आकडा वाढण्याची चान्सेस खूप आहेत। आणि चान्सेस खूप असून सुद्धा काय माहिती का, जे ढिगारे बिगारे झालेले आहेत, जे जमिनी ध्वस्त झालेले आहेत, इमारती जमीन ध्वस्त झालेले आहेत, त्यांच्याखाली ते ढिगारे सुद्धा काढण्याचे काम चाललं आहे। आणि तो मृत्युमुखीचा आकडा काय अजून वाढण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, म्हणजे सुमारे 1500 पेक्षाही लोक जास्त निघण्याचे चान्सेस आहेत। आता त्या भूकंपाचे केंद्र किती होते, आपले लामजुंग नगर होते, पहिला भूकंप 11:40 बसला होता, किती 7.9 रिश्टर स्केल एवढा सकाळी बसला होता। त्यानंतर काय मित्रांनो, 12:20 म्हणजे 12:19 किंवा 20 मिनिटं म्हणा, त्या टायमाला 6.6 हा दुसरा धक्का बसला असे लागोपाठ ते मित्रांनो 17 धक्के बसले होते। आता हे धक्के कसे म्हणा, 2 सेकंदापासून ते 2 मिनिटापर्यंत काही धक्के हे 20 सेकंदाचे होते, काही 30 सेकंदाचे, काही 2 मिनिटाचे सुद्धा धक्के होते, असे एकूण 17 धक्के बसले होते। आता भूकंपाचे केंद्र काय माहिती का, आता जेवतून भूकंप झाला, आता भूकंपाची ही उत्पत्ती कुठून झाली, भूकंपाचे केंद्र हे जमिनी अंतर 17 किलोमीटर इतकी होती खाली, तेथून भूकंपाची ही उत्पत्ती झाली मित्रांनो, किती लक्षात ठेवा, 11 किलोमीटर एवढे होते। तर मित्रांनो नंतर काय झालं, याचा परिणाम काय झाला मित्रांनो माहिती का, जे नेपाळच्या झालेले जे बाकीचे राष्ट्र होते, बांगलादेश, भारत, तिबेट, पाकिस्तान, या राष्ट्राला सुद्धा हादरा बसला, म्हणजे ते सुद्धा त्याचा थोडाफार तोटा झाला, म्हणजे त्यांना सुद्धा तोटा झाला। तर भारतामध्ये एकूण टोटल 22 राज्यांना या भूकंपाचा हादरा बसला आणि त्यामुळे मित्रांनो काय झाले, भारतामध्ये सुद्धा जीवितहानी म्हणा वित्तहानी हे झालेली आहे आणि एकूण 53 जणांचा मृत्युमुखी पडले, 53 जण म्हणजे आपले 53% इथले डेड झाले। तर इकडे आपले पश्चिम साईडला मुंबई, गुजरात, नागपूर या साईडला सुद्धा त्याचा हादरा बसलेला आहे आणि ईशान्येकडील साईडला मिझोरम म्हणा, हे म्हणा, बाकीचे 4-5 तिथले जे आपले काय तिथं स्टेट आहे त्यांना सुद्धा आहे, खाली आंध्र प्रदेश म्हणा, हे म्हणा, इकडे आता वरती आपलं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना सुद्धा धक्का बसलेला आहे। आता भूकंपामुळे काय होतं मित्रांनो, लँडस्लाईड होणे, म्हणजे अशा डोंगर बिंगर होते, जमिनी खचणे, अशी कारणं भूकंपामुळे बरीच कारणं होती, त्याचं सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करूया। आता हे होते आपल्याला डिटेल, त्याची एक न्यूज आपल्याला दिली होती मित्रांनो स्टडीसाठी, म्हणजे भूकंप अशा अशा टाईपने होतात। आता मित्रांनो त्यांना सुद्धा भूकंप झालेले ती न्यूज आहे। आता हे सेकंड न्यूज हे तुम्हाला माहितच पाहिजे, आपल्याला सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2 भूकंपाचे खूप असे मोठे धक्के सहन करावे लागले। आता पहिला कधी झाला होता मित्रांनो, पहिला लक्षात ठेवा, पहिला हा 1967 साली किल्लारी येथे झाला होता,
किल्लरी म्हणजे कोयना धरण क्षेत्र आहे नाही चुकलं किल्लर नाही आपलं कोयना 1967 साली कोयना येथे झाला कोयना धरण क्षेत्रामध्ये तो भूकंप झाला होता आणि 1993 30 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा 30 सप्टेंबर 1993 या साली किल्लारी येथे भूकंप झाला आता किल्लारी कुठे मित्रांनो किल्लारी हे लातूर येथे आता मित्रांनो 93 सुद्धा मी आता मला तर माहित नाही आता आपल्या आई वडिलांना माहित असेल 93 साली त्यांना सुद्धा आता धक्के सहन करले म्हणजे तेव्हा त्यांना धक्के जाणवले होते नाही हे तुम्ही सुद्धा त्यांना विचारा 93 साली चले असं झालं किल्लारी ते भूकंप झालता मग ते तुम्हाला धक्के जाणवले की नाही हे आता 93 तुम्ही जन्मलो होतो मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती नाही हे मी काही सांगू शकत नाही पण तरी विचारा त्यांना तुम्ही तर हे दोन भूकंप भूकंप आपल्या महाराष्ट्राला सुद्धा सहन करावे लागले म्हणजे त्याचे केंद्रबिंदूच हे महाराष्ट्रामध्ये होते तर आता मित्रांनो खाली काही क्वेश्चन दिलेत त्यांनी काय क्वेश्चन दिलेत क्वेश्चन काय दिलेत भूकंपाचे केंद्रबिंदू हे कोठे होते आता भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळमध्ये म्हणले नेपाळमधलं चिकन सेंटर असं ना नेपाळमध्ये कोणते सेंटर होते लामजुंग येथे सेंटर होते आता भूकंप हा किती खोलीवर होता म्हणजे 11 किलोमीटर इतका त्याचे केंद्रबिंदू खाली होते आता याचा तोटा कोणत्या कोणत्या देशाला झाला याचा तोटा हा भारत बांगलादेश म्यानमार तिबेट या देशाला झाला आता भारतामध्ये सुद्धा 53 जणांचा मृत्यूमुखी झाला आणि टोटल नेपाळमध्ये किती मिळते 1500 पेक्षा जास्त मृत्यूमुखी पडले होते असं म्हणजे डिटेलमध्ये आणि परत भूकंपाचे दोन धक्के बसले ते किती रिश्टर स्केलचे होते किती होते मित्रांनो 7.9 व 6.6 आता दोन धक्के त्याचा टायमिंग सांगितलंय टायमिंग विचारलंय क्वेश्चन म्हणजे टायमिंग किती 11:40 AM सकाळी आणि सेकंड किती 12:20 किंवा 19 PM म्हणजे लागोपाठ असे दोन धक्के बसले मित्रांनो तर मित्रांनो आपण हा चॅप्टर डिटेलमध्ये तर पाहणार होतोच आहोत पण काय मित्रांनो माहिती का हा चॅप्टर खूप असा मोठा होईल म्हणजे व्हिडिओ आपला व्हिडिओची लेंथ ही खूप अशी मोठी होईल त्यामुळे या चॅप्टरचं काय करू आपण प्रस्तावना हे थोडी ती बातमी न्यूज हे एका भागामध्ये आपण त्याचं डिवाइड करूया आणि सेकंड भागानंतर करू नंतर सेकंड भागामध्ये करूया बाकीचे राहिले प्राथमिक किंवा सेकंडरी टर्शियरी रिव्ह्यू आता भूकंप होण्याचे काय गती दिशामान दिशा हे आपण वलीकरण पर्वत कोणत्या पर्वताची निर्मिती झाली भूकंपामुळे काय झाले आपण ज्वालामुखीमुळे काय होते भारतामधील कोणता जागृत असा ज्वालामुखी हे डिटेलमध्ये सगळे पाहूया डिटेलमध्ये त्याचं काही नो टेन्शन पण आता लेंथ खूप मोठी होईल म्हणून आपण आता हे लेक्चर इथे स्टॉप करूया हा फर्स्ट भाग म्हणून समजूया आणि सेकंड